येथील सैन्य जवान एकनाथ फकीरराव बोरसे यांच्या वर्गमित्रांच्या वतीने आयोजित सेवानिवृत्ती सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आलाय येथील राजमाता जिजाऊ आणि बाल शिवराय यांच्या स्मारकास अभिवादन करून प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम शिवर येथील सैन्य जवान एकनाथ फकीरराव वारसे यांच्या वर्गमित्रांच्या वतीने आयोजित सेवानिवृत्ती स सा सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला आहे येथील राजमाता जिजाऊ व बाल शिवराय यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात येऊन मान्यवरांची भाषणे झाली यावेळी जवान एकनाथ बारसे यांच्यासह त्यांचे वडील फकीरराव बारसे आई गयाबाई बारसे पत्नी आरती बारसे व मुलगा अभिमन्यू मुलगी स्वरा तसेच माजी सभापती सुभाषचंद्र जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पैठण पगारे उपसरपंच रामेश्वर जाधव माजी सरपंच चंद्रशेखर खांडगौरे बाबासाहेब राऊत ग्रामपंचायत सदस्य बाळा पाटील जाधव गणेश मोरे अनिल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छत्रपती कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज साफियाबादवाडी वाडी येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जिजाऊ स्मारक येथे देखील पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देत बारसे कुटुंबाबद्दल ऋण व्यक्त केले जवान एकनाथ बारसे यांनी भारतीय सैन्य दलात देशसेवेत पंधरा वर्ष अवि अविरत सेवा दिली परिस्थिती अत्यंत गरिबीची असताना देखील ते सैन्यात भरती होण्यासाठी अथक परिश्रम करत होते त्यांनी कुठल्याही अकॅडमी अथवा प्रशिक्षण संस्थेशिवाय जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात वैजापूर येथे औरंगाबाद महामार्गावर धावण्याचा खडतर सराव करून तिसऱ्या टप्प्यात दोन हजार चारमध्ये यश संपादन करत भरती झाले त्यानंतर सैन्याचे पुणे प्रशिक्षण पूर्ण करून जासी दिल्ली राजस्थान पंजाब जम्मू काश्मीर पुणे येथे सैन्यात कर्तव्य बजावले सेवानिवृत्तीनंतर बारसे हे पुणे येथे स्थायिक होणार असून कुटुंबाला वेळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे यावेळी बाबासाहेब राऊत कैलास जाधव मच्छिंद्र जाधव रईस शेख अविनाश सुरासे सतीश जोगदंड गौतम पगारे नितीन गिरी निलेश निर्मळ गणेश शिरोडे रतन पटारे आदींसह सी दोन हजार दोनच्या बॅचचे वर्गमित्र उपस्थित होते राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला संजय पगारे एम सी न्यूज शिऊर